Welcome student to the fifth lecture of calculus of several variable unit number 3, and this is going to be our last lecture on this unit. So working rule to determine extreme values. As we know that due to this pandemic, your exam is going to be on basis of multiple choice questions. So this page is going to give you at least 10 marks. सो लिसन केअरफुली, हे तुम्हाला हे पेज कमीत कमी तुम्हाला 10 मार्क्स देऊन जाईल, इतकं इम्पॉर्टंट आहे. कारण की हे पेज जे आतापर्यंत शिकलो त्याची समरी, ओके, एक्स्ट्रीमम मिनिमम. तुम्हाला एमसीक्यू मध्ये काय काय विचारलं जाईल, स्टेशनरी पॉइंट फाइंड आउट करावं लागतील तुम्हाला. नंबर वन हे बघा, स्टेशनरी पॉइंट फाइंड आउट करा, ओके. स्टेशनरी पॉइंट फाइंड आउट केल्यानंतर हा पॉइंट एक्सट्रीम पॉइंट आहे और सैडल पॉइंट. देन थर्ड वन इज एक्सट्रीम वैल्यू काय असणार आहे, एक्सट्रीम वैल्यू काय असणार आहे तुम्हाला. ये सगळे प्रॉब्लेम विचारले जातील, 100% याच्यावर जे प्रॉब्लेम राहतीलच, कमीत कमी 5 प्रॉब्लेम असतील. सो काळजीपूर्वक बघा. बघा वर्किंग रूल काय, वी हॅव गिवन एफ ऑफ एक्स वाय, फ्रॉम दिस वी कॅन कॅल्क्युलेट एफ एक्स ऍट एक्स वाय इज इक्वल्स टू 0, एफ वाय ऍट एक्स वाय इज इक्वल्स टू 0. मग आपण काय याच्यावरनं एक्सच्या पॉसिबल व्हॅल्यूज फाइंड करणार वायच्या, आणि याच्यावरनं काय भेटेल, एक्स वाय ह्या पेअर भेटणार आहेत आपल्याला. त्यांना त्यांना काय म्हणतो आपण, स्टेशनरी पॉइंट. मग काय, स्टेशनरी पॉइंट मध्ये ए बी ने डिनोट करणार होत आपण. इफ ए बी बी ए स्टेशनरी पॉइंट फाइंड आर इज इक्वल्स टू, मग काय फाइंड आउट करणार आहेत आपण, आर इज इक्वल्स टू एफ डबल एक्स ऍट ए बी. ए बी एक स्टेशनरी पॉइंट भेटला ना आपल्याला. मग एफ डबल एक्स फाइंड आउट करायचा, त्याचा ए बी ला व्हॅल्यू फाइंड आउट करायची, ती आर एन आर ए, नंतर एस फाइंड आउट करा एफ एक्स वाय ऍट ए बी, देन टी फाइंड आउट करा एफ डबल वाय ऍट ए बी, देन कॅल्क्युलेट व्हॉट, हे तिघ कॅल्क्युलेट केल्यानंतर डेल्टा इज इक्वल्स टू का आर टी मायनस एस स्क्वेअर, हा कॅल्क्युलेट करा. ओके, सो इफ एफ ऑफ ए बी इज मॅक्झिमम, मॅक्झिमम असेल त्यावेळी माहिती आहे, लक्षात घ्या, मॅक्झिमम असेल तर डेल्टा ग्रेटर दॅन 0 असेल, आर इज लेस दॅन 0 असेल. एफ ऑफ ए बी मिनिमम केव्हा असेल, जेव्हा डेल्टा ग्रेटर दॅन 0 असेल, आर पण ग्रेटर दॅन काय असेल, 0 असेल. आणि एफ ऑफ ए बी इज नॉट एक्स्ट्रीम पॉइंट इफ डेल्टा इज निगेटिव्ह. डेल्टा दोघं ठिकाणी पॉझिटिव्ह असेल आणि आर निगेटिव्ह असेल तर मॅक्झिमम व्हॅल्यू, आर पॉझिटिव्ह ग्रेटर दॅन 0 असेल तर मिनिमम व्हॅल्यू, आणि डेल्टा लेस दॅन 0 असेल तर एक्स्ट्रीम व्हॅल्यू. म्हणजे तो ए बी पॉइंट काय असणार आहे, सॅडल पॉइंट, आणि डेल्टा इज इक्वल्स टू 0 आला तर ती केस काय असणार आहे, आपली डाऊटफुल केस असणार आहे. सो एक्झाम्पल नंबर 1 काळजीपूर्वक खूपच बघायचं आहे आणि खूपच इझी प्रॉब्लेम आहे. तुम्ही झोपेत न उठून सुद्धा हे प्रॉब्लेम इझिली सॉल्व्ह करू शकतात. बघा यू इज इक्वल्स टू काय, आपल्याकडे प्रॉब्लेम बघा, डिस्कस दी मॅक्झिमा अँड मिनिमा ऑफ दी फंक्शन. या म्हणजे या फंक्शन मॅक्झिमम व्हॅल्यू केव्हा घेतय, मिनिमम व्हॅल्यू केव्हा घेतय, हे डिस्कस करायचंय, कोणकोणते पॉइंट असतात. सो आपल्याला फंक्शन यू इज इक्वल्स टू एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस 2 upon x + 2 upon y. आता आधी काय करतो आपण, यूएक्स ऍट एक्स वाय इज इक्वल्स टू 0 घेतो, यू एक्स घेतो आणि यू वाय घेतो, म्हणजे काय त्याचा पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स घेतो, विथ रिस्पेक्ट टू वाय घेतो, आणि इक्वल्स टू काय करतो आपण, 0 कन्सिडर करतो. सो यू एक्स इज इक्वल्स टू एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस 2 upon x + 2 upon y. सो यू एक्स काय येणार आहे, एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x, वाय स्क्वेअरचा 0, 2 upon x मायनस 2 upon x² ओके, 2 upon y = 0. यू वाय काय येणार आहे, वाय स्क्वेअरचा 2y, 2 upon y - 2 upon y², एक्स स्क्वेअर आणि 2 upon x काय होऊन जाईल, 0. नंतर टू गेट एक्स्ट्रीम पॉइंट वी कन्सिडर, एक्स्ट्रीम पॉइंट भेटण्यासाठी काय, यू एक्स इज इक्वल्स टू 0 कन्सिडर करायचा, यू वाय इज इक्वल्स टू काय कन्सिडर करायचा, 0. सो आपण कन्सिडर केला 2x मायनस
2x मायनस 2 अपॉन एक्स स्क्वेअर इज इक्वल टू झिरो. थ्रू आउट आपण कशाने मल्टीप्लाय केलं, एक्स स्क्वेअर ने मल्टीप्लाय केलं. इथे काय होऊन जाईल, हा एक्स स्क्वेअर ने इथे मल्टीप्लाय केलं तर काय होऊन जाईल, 2x क्यूब मायनस 2 इज इक्वल टू झिरो. नंतर 2 काय घेतला आपण, कॉमन घेतला, 2 इन ब्रॅकेट एक्स क्यूब मायनस 1 इज इक्वल टू झिरो. नंतर काय केलं, हा आपल्याला एक्स ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे ना, हा 2 इकडे पाठवून दिला, 0 अपॉन 2 काय होऊन जाईल, 0. सो रिमेनिंग इज एक्स क्यूब इज मायनस 1 इज इक्वल टू 0. सो एक्स क्यूब मायनस 1 इज इक्वल टू 0 म्हणजे एक्स क्यूब इज इक्वल टू काय, 1. आणि हे केव्हा पॉसिबल असतं, जेव्हा एक्स ची व्हॅल्यू 1 असेल तेव्हाच पॉसिबल असतं ना. एक्स ची व्हॅल्यू मायनस 1 घेतलं तर एक्स स्क्वेअर काय येईल, प्लस 1, आणि एक्स क्यूब काय तो मायनस 1. सो एक्स ची व्हॅल्यू काय भेटली आपल्याला, 1 भेटलेली. आता इथनं वाय ची भेटेल, बघा वाय काय, युवाय काय, युवाय 2y मायनस 2 अपॉन वाय स्क्वेअर इज इक्वल टू काय, अज्युम केलं आपण, 0. ओके, सो थ्रू आउट आपण वाय स्क्वेअर ने मल्टीप्लाय केले, 2y क्यूब मायनस 2 इज इक्वल टू 0 भेटलेला आहे. देन 2 कॉमन काढला, इकडे पाठवून दिला, काय होईल, वाय क्यूब मायनस वाय 1 इज इक्वल टू 0, म्हणजे वाय क्यूब इज इक्वल टू 1, म्हणजे वाय इज इक्वल टू काय भेटलंय, 1. सो आपल्याला एकच पॉइंट भेटलेला आहे, तो स्टेशनरी पॉइंट कोणता आहे, 1 and 1. सो 1,1 इज ए स्टेशनरी पॉइंट. आता बघा आपण काय फाइंड आउट करणार आहेत, आर एस आणि टी फाइंड आउट करणार आहोत. मग त्याच्यासाठी काय लागणार आहे, UXX लागणार आहे, UXY लागणार आहे, UYY लागणार आहे. म्हणून आपण यांचा यूज करून UX इज इक्वल टू 2x मायनस 2x स्क्वेअर होता, त्याचा परत एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स डेरिव्हेटिव्ह घेतला तर 2 मायनस 2 अपॉन एक्स क्यूब असं येईल ना, सॉरी प्लस येईल, 2 प्लस 4 अपॉन एक्स क्यूब. ओके, 2 प्लस 4 अपॉन एक्स क्यूब, आणि युवाय काय येईल तेच येईल, 2 अपॉन 4 प्लस वाय क्यूब येईल. आणि युएक्स वाय बघा, याचा विथ रिस्पेक्ट टू वाय डेरिव्हेटिव्ह, वाय ची टर्मच नाही त्यामुळे डेरिव्हेटिव्ह डायरेक्टली काय होऊन लागेल, 0. ओके, सो आर इज इक्वल टू काय, यु एक्स एक्स पॉइंट कोणता भेटलाय, 1, 1. म्हणजे इथे काय लक्षात येत आहे सगळं, आपल्याला डेल्टा फाइंड आउट करायचा आहे. सो 1, 1 या पॉइंटला एक्स ची व्हॅल्यू 2, 1 पुट केली तर 4 अपॉन 1, 4 प्लस 2 इज 6 इज ग्रेटर दॅन 0. देन यु एक्स वाय ऍट 1, 1, यु एक्स वाय ऍट 1, 1 म्हणजे 0 आहे तर 0 व्हॅल्यू घेणार आहे. देन यु वाय वाय इज इक्वल टू 2 प्लस 4 अपॉन वाय क्यू, वाय ची व्हॅल्यू 1 पुट केली तर 2 प्लस 4 किती आहे, 6. ओके, डेल्टा इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे, डेल्टा इज इक्वल टू आर टी मायनस ए स्क्वेअर. व्हॉट इज आर, आर इज 6, टी इज 6 इंटू 6 36, मायनस एस इज 0, सो ए स्क्वेअर इज 0, सो 36 मायनस इज 0. बघा मग डेल्टा इज इक्वल टू किती, 36, तो काय ग्रेटर दॅन 0 आहे. आर इज इक्वल टू काय, 6, विच इज अगेन ए ग्रेटर दॅन 0, म्हणजे दोघं काय आहे, ग्रेटर दॅन 0. डेल्टा पण ग्रेटर दॅन 0 आहे, आर पण ग्रेटर दॅन 0 आहे, म्हणजे फंक्शन कोणती व्हॅल्यू देणार आहे त्या पॉइंटला, मिनिमम व्हॅल्यू. हेन्स यू हॅज मिनिमम व्हॅल्यू ऍट 1, 1. मग ती कशी फाइंड आउट करायची, डायरेक्टली पुट करून द्या, 1 आणि 1 इथे पुट करून द्या. इथे सगळे का, 1 + 1 + 2 + 2 म्हणजे 2 + 2 = 4 + 1 + 1 म्हणजे 6, म्हणजे यू ची व्हॅल्यू काय असणार आहे, मिनिमम असणार आहे. हेन्स यू मिनिमम इज इक्वल टू यू 1, 1, म्हणजे गिवन जे फंक्शन आहे त्याच्यात एक्स ची व्हॅल्यू 1 पुट करा, वाय ची व्हॅल्यू 1 पुट करून द्या, 1 + 1 + 2 + 2 वी गेट 6. म्हणजे या फंक्शनची मिनिमम व्हॅल्यू काय असणार आहे, 6 असणार आहे. या फंक्शनची मिनिमम व्हॅल्यू किती असणार आहे, 6 असणार आहे. आलंय लक्षात? नाऊ सेकंड प्रॉब्लेम, इझी आहेत ना प्रॉब्लेम. फाइंड दी पॉइंट एक्स वाय वेअर दी फंक्शन यू इज इक्वल टू एक्स वाय इंटू 1 - x - y इज मिनिमम ऑर मॅक्झिमम. म्हणजे असे पॉइंट फाइंड आउट करायचे त्यावेळी फंक्शन काय एक तर मॅक्झिमम ऑर मिनिमम व्हॅल्यू घेत असेल, आणि ते कॅल्क्युलेट केल्यानंतर आपल्याला फंक्शनची मॅक्झिमम व्हॅल्यू पण फाइंड आउट करायची. ओके, सो सेम UXY गिवन आहे, XY इंटू 1 - x - y² आपण थ्रू आउट XY ने मल्टीप्लाय करून घेतलं, XY इंटू 1 XY मायनस x² y मायनस XY² ओके. सगळ्यात आधी काय लागतं आपल्याला, UX UY लागतो. मग
याचा पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स वाय मायनस टू एक्स वाय मायनस वाय स्क्वेअर, पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू वाय एक्स मायनस एक्स स्क्वेअर मायनस टू एक्स वाय. ओके, फॉर एक्स्ट्रीम व्हॅल्यू ऑफ यू एक्स वाय, फॉर एक्स्ट्रीम व्हॅल्यू यू एक्स वाय कन्सिडर याला पण इक्वल्स टू झिरो याला पण इक्वल्स टू झिरो, म्हणजे यू एक्स इज इक्वल्स टू झिरो इज इक्वल्स टू यू वाय. मग बघा, याला इक्वल्स टू झिरो मानलं आणि याला पण इक्वल्स टू काय मानलं, झिरो. इथनं काय कॉमन निघेल, वाय कॉमन निघेल. वाय इन ब्रॅकेट वन मायनस टू एक्स मायनस वाय इज इक्वल्स टू झिरो. अँड इफ यू टेक एक्स एज ए आउटसाइड दी ब्रॅक आउटसाइड, सो रिमेनिंग इज एक्स इन ब्रॅकेट वन मायनस एक्स मायनस टू वाय इज इक्वल्स टू झिरो. मग इथनं काय भेटेल, वाय इज इक्वल्स टू झिरो ऑर वन मायनस टू एक्स मायनस वाय इज इक्वल्स टू झिरो. हा प्रॉब्लेम व्यवस्थित लक्षात द्या. ओके, फ्रॉम दिस एक्स हे केव्हा झिरो होईल, हे टोटल जेव्हा वाय जर झिरो असेल तर पूर्ण झिरो होऊन जाईल, किंवा ही टर्म टोटली झिरो असेल तर ओव्हरऑल पूर्ण काय होऊन जाईल, झिरो होऊन जाईल. ही टोटल टर्म केव्हा झिरो होईल, जेव्हा एक्स झिरो असेल किंवा ही टर्म झिरो असेल. एक्स इज इक्वल्स टू झिरो ऑर वन मायनस एक्स मायनस टू वाय इज इक्वल्स टू झिरो. सो पहिला क्रिटिकल पॉईंट काय भेटलेला आपल्याला, एक्स झिरो घेतला वाय झिरो घेतला. सो दिस इज अवर क्रिटिकल पॉईंट. बघा, दोघं ऍट ए टाइम झिरो केव्हा होतील ते बघायचं आहे ना. मग एक्स जर झिरो घेतलं, वाय पण झिरो घेतला, तर हे पण झिरो होऊन जाईल, हे पण झिरो होऊन जाईल. म्हणजे पहिला क्रिटिकल पॉईंट भेटलेला आपल्याला काय, झिरो झिरो. आता सेकंड बघा, एक्स इज इक्वल्स टू झिरो असेल, म्हणजे इथे जर एक्स इज इक्वल्स टू झिरो झालं, एक्स इज इक्वल्स टू काय, झिरो, तर ही टर्म टोटली काय होऊन जाणार आहे, झिरो होऊन जाणार आहे. मग त्याचा युज करून इथनं वाय ची व्हॅल्यू फाइंड आउट करू. ओके, एक्स इज इक्वल्स टू झिरो घेतलं तर इथे काय होऊन जाईल, इथे चुकलेलं, समजा एक्स इज इक्वल्स टू जर झिरो घेतलं, सो इथे काय होऊन जाईल, वाय इंटू वन मायनस एक्स इज झिरो आहे म्हणून इथे काय होऊन जाईल, मायनस वाय इज इक्वल्स टू झिरो. म्हणजे वाय मायनस वाय स्क्वेअर इज इक्वल्स टू झिरो. वाय जर कॉमन काढला तर असं होऊन जाईल, म्हणजे वाय इज इक्वल्स टू झिरो ऑर वाय इज इक्वल्स टू काय लागेल, वन. ओके, सो म्हणजे क्रिटिकल पॉईंट कोणते कोणते भेटले, झिरो झिरो जो ऑलरेडी भेटून गेलेला आहे त्यामुळे इथे घ्यायची गरज नाही. दुसरा कोणता भेटेल, एक्स इज इक्वल्स टू झिरो घेतला होता आणि वाय इज इक्वल्स टू काय भेटलंय, वन. सो हा पहिला क्रिटिकल पॉईंट, हा दुसरा क्रिटिकल पॉईंट. ओके, नाऊ इन थर्ड, वाय इज इक्वल्स टू झिरो, इथनं वाय इज इक्वल्स टू झिरो सिलेक्ट केला तर इथे काय होऊन जाईल, बघा वाय इज इक्वल्स टू झिरो घेतलं तर हे एक्सप्रेशन काय होऊन जाईल, झिरो. बट हे काय होईल, एक्स वन मायनस एक्स वाय इज इक्वल्स टू झिरो, सो दिस टर्म इज झिरो, सो दिस इज झिरो. सो एक्स मायनस एक्स स्क्वेअर इज इक्वल्स टू झिरो, एक्स इज इक्वल्स टू झिरो ऑर वन. म्हणजे वाय काय घेतलेलं होतं आपण, झिरो. मग एक्स काय भेटलं आपल्याला, झिरो आणि वन. ही केस तर झाली, उरली काय, वन झिरो. म्हणजे तिसरा एक्स्ट्रीम पॉईंट कोणता भेटलेला आहे आपण, वन झिरो, हा तिसरा स्टेशनरी पॉईंट. आता चौथा कोणता असणार आहे, चौथा बघा, हे इक्वेशन आणि हे इक्वेशन काय करायचं, सॉल्व्ह करायचं. बघा, आधी काय केलं होतं, हे इक्वेशन एक्स इज इक्वल्स टू झिरो घेतलं त्याच्यावरनं वायची व्हॅल्यू भेटली, नंतर वाय इज इक्वल्स टू झिरो घेतलं त्याच्यावरनं ही व्हॅल्यू भेटली. आता हे एक्सप्रेशन आणि हे एक्सप्रेशन ऍट अ टाइम आपल्याला काय करावं लागणार आहे, सॉल्व्ह करावं लागणार आहे. मग बघा, वन मायनस टू एक्स मायनस वाय इज इक्वल्स टू झिरो, वन मायनस एक्स मायनस टू वाय इज इक्वल्स टू झिरो. टू एक्स मायनस टू एक्स मायनस वाय तिकडे पाठवलं होतं का, टू एक्स प्लस वाय इज इक्वल्स टू वन. सिमिलरली या दोघं मायनस निगेटिव्ह टर्म तिकडे पाठवल्या, म्हणजे काय, एक्स प्लस टू वाय इज इक्वल्स टू वन. सो एक्स आणि वायच्या व्हॅल्यू कशा सॉल्व्ह करू, फाइंड आउट करू शकतो, हे तर तुम्हाला येईलच.
मग समजा सेकंड एक्सप्रेशनला टू ने मल्टीप्लाय केलं म्हणजे इथे काय होऊन जाईल, टू एक्स फोर वाय इज इक्वल्स टू टू, आणि पहिल्यातनं सबट्रॅक्ट केलं म्हणजे काय होऊन जाईल, टू एक्स प्लस वाय इज इक्वल्स टू वन, इथे काय टू एक्स प्लस फोर वाय इज इक्वल्स टू टू, टू ने काय केलं आपण मल्टीप्लाय, आणि काय करतोय सबट्रॅक्ट, म्हणजे टू एक्स आणि टू एक्स गेला, वाय मायनस फोर वाय किती मायनस थ्री वाय, वन मायनस टू किती मायनस वन, म्हणजे वाय इज इक्वल्स टू किती भेटेल, वन अपॉन थ्री, वाय इज इक्वल्स टू किती भेटलाय वन अपॉन थ्री, ते हे ह्या एक्सप्रेशन मध्ये पुट करा, टू एक्स प्लस वन अपॉन थ्री इज इक्वल्स टू वन, वाय ची व्हॅल्यू पुट केली, ओके, वन अपॉन थ्री इकडे गेल्यानंतर वन मायनस वन, वन मायनस वन अपॉन थ्री, सो टू एक्स इज इक्वल्स टू हे किती होईल टू अपॉन थ्री, टू टू गेट्स कॅन्सल, एक्स इज इक्वल्स टू किती भेटलंय वन अपॉन थ्री, सो चौथा सॅडल पॉईंट कोणता, क्रिटिकल पॉईंट कोणता भेटलाय वन अपॉन थ्री, वन अपॉन थ्री, सो टोटल स्टेशनरी पॉईंट किती भेटले आहेत, झिरो झिरो वन झिरो झिरो वन, वन अपॉन थ्री, वन अपॉन थ्री, हे काढता आले पाहिजे, ठीक आहे, प्रॅक्टिस करा, प्रॅक्टिसने जमणार आहे. सो आर कॅल्क्युलेट केलेला आहे, आर काय आलेला आहे आपल्याकडे, यूएक्स हे होतं ना, याचा पुन्हा विथ रिस्पेक्ट टू एक्स डेरिव्हेटिव्ह घेतला तर काय होईल मायनस टू वाय, सो मायनस टू वाय, याचा यूएक्स वाय काय येणार आहे, यूएक्स वाय म्हणजे याचा विथ रिस्पेक्ट टू वाय डेरिव्हेटिव्ह वन मायनस टू एक्स मायनस टू वाय, वन मायनस टू एक्स मायनस टू वाय, नंतर काय लागणार यू वाय वाय, म्हणजे याचा विथ रिस्पेक्ट टू वाय फक्त मायनस टू एक्स होईल ना, मायनस टू एक्स, ओके, मग अशा पद्धतीने चार ड्रॉ करायचा, इथे काय असणार आहे स्टेशनरी पॉईंट, इथे काय असणार आहे आपला आर, इथे काय असणार आहे टी, इथे काय असणार आहे एस, या तिघांचा युज करून डेल्टा फाइंड आउट करू शकतो आणि रिमार्क फाइंड आउट करू शकतो, ओके, सो दीज आर दी अवर स्टेशनरी पॉईंट. सो यू एक्स एक्स काय असणार आहे, मग इथे झिरो पुट केल्यानंतर एक्स ची व्हॅल्यू आर आहे ना आपल्याला, आर इज इक्वल्स टू यू एक्स एक्स, यू एक्स एक्स इज इक्वल्स टू मायनस टू वाय, सो इथे वाय ची व्हॅल्यू झिरो पुट केल्यानंतर काय भेटेल झिरो, टी काय भेटणार आहे, टी इज इक्वल्स टू काय यू वाय वाय, सो इथे एक्स ची व्हॅल्यू झिरो पुट केल्यानंतर झिरो भेटणार आहे, एस काय भेटणार आहे, एस इज इक्वल्स टू काय वन मायनस टू एक्स मायनस टू वाय, एक्स ची व्हॅल्यू झिरो पुट केली, वाय ची व्हॅल्यू झिरो पुट केली तर हे पण झिरो, हे पण झिरो, काय उरेल वन, सो डेल्टा काय आपल्याकडे आर टी मायनस एस स्क्वेअर ना, म्हणजे या दोघांचा प्रॉडक्ट झिरो इंटू झिरो झिरो, मायनस ए स्क्वेअर म्हणजे काय झिरो मायनस वन स्क्वेअर, सो मायनस वन, सो वी गेट हिअर मायनस वन, मायनस वन इज स्ट्रिक्टली लेस दॅन झिरो, म्हणजे डेल्टा काय आला आपल्याकडे, डेल्टा काय निगेटिव्ह आहे, डेल्टा काय निगेटिव्ह आहे, म्हणजे तो काय होऊन जातो आपला सॅडल पॉइंट. आले गे लक्षात की पुन्हा एकदा दाखवतो चार्ट, बघा डेल्टा लेस दॅन झिरो ए बी इज सॅडल पॉईंट, म्हणजे हा काय झाला आपला सॅडल पॉईंट, म्हणजे मॅक्झिमम व्हॅल्यू पण देत नाहीये, मिनिमम पण देत नाही, दुसरा स्टेशनरी पॉईंट झिरो नव्हता, म्हणजे एक्स ची व्हॅल्यू झिरो, वाय ची व्हॅल्यू किती वन, वाय ची व्हॅल्यू वन पुट केल्यानंतर मायनस टू, याच्यात एक्स ची व्हॅल्यू झिरो, वाय ची व्हॅल्यू वन पुट केल्यानंतर वन मायनस टू, सॉरी वन मायनस टू किती मायनस वन, इथे एक्स ची व्हॅल्यू झिरो पुट केल्यानंतर झिरो, सो डेल्टा काय येईल मायनस टू इंटू झिरो झिरो, झिरो मायनस मायनस वन स्क्वेअर, मायनस वन स्क्वेअर इज वन, आणि मायनस आधीचा म्हणजे मायनस वन, अगेन डेल्टा इज स्ट्रिक्टली लेस दॅन झिरो, सो दिस पॉईंट इज सॅडल पॉईंट. हे तुम्हाला एक्झामला विचारलं जाईलच एमसीक्यू मध्ये, वन अपॉन झिरो, मग हा काय येईल झिरो येईल, हा काय येईल मायनस वन येईल, हा काय येईल मायनस टू येईल, म्हणजे झिरो मायनस वन मायनस टू, इथं डेल्टा कॅल्क्युलेट केला तो काय मायनस वन आहे, म्हणजे हा पण काय आला सॅडल पॉईंट. आता बघा वन अपॉन थ्री, वन अपॉन थ्री, म्हणजे या हे तिघ पॉईंट मॅक्झिमम व्हॅल्यू पण देत नाही, मिनिमम पण देत नाही, मग तिसरा काय वन अपॉन थ्री, वन अपॉन थ्री, सो इथे टू वन अपॉन थ्री पुट केल्यानंतर मायनस टू अपॉन थ्री, विच इज स्ट्रिक्टली लेस दॅन झिरो, देन टी काय आपल्याकडे इथे मायनस टू अपॉन थ्री, आणि इथे वन अपॉन थ्री पुट केल्यानंतर मायनस टू अपॉन थ्री, मायनस टू अपॉन थ्री, सो वॉट वी गेट हिअर,
डायरेक्टली काय भेटेल आपल्याला ते 1/3 किती -1/3 ना. सो एस किती भेटणार आहे आपल्याला -1/3. सो डेल्टा किती लिहा दोघांचं प्रॉडक्ट म्हणजे किती झालं 4/9 मायनस याचा स्क्वेअर काय येईल 1/9. सो वी गेट हिअर 3/9. सो 1/3 इज ग्रेटर दॅन 0. मग बघा डेल्टा काय ग्रेटर दॅन 0, आर काय लेस दॅन 0, याचा अपोजिट असेल तर म्हणजे फंक्शन काय देतं मॅक्झिमम व्हॅल्यू देतं. काय देतं आपल्याला ते मॅक्झिमम व्हॅल्यू. मग पुट करा हे फंक्शन मध्ये पॉइंट प्रॉम्प्ट टेबल यूएक्स वाय इज मॅक्झिमम ऍट 1/3, 1/3. सो यू मॅक्सिमम इज इक्वल्स टू यू 1/3, 1/3 इज इक्वल्स टू. इथे पुट करा फंक्शन कुठे आपलं फंक्शन हे होतं ना आपलं इथे 1/3, 1/3 -1/3, -1/3. ओके सो या पद्धतीने आलेले हे सॉल्व्ह केल्यानंतर काय येईल आपलं 1/3 × 1/3, 1/9 आणि हे किती आलेले 1/3. सो 1/9 × 1/3, 1/27 म्हणजे यू मॅक्स इज इक्वल्स टू किती भेटलेलं आहे 1/27. आले लक्षात खूपच इझी प्रॉब्लेम आहे व्यवस्थित बघा फक्त बघा आता गिवन फंक्शन आहे इन्व्हेस्टिगेट द मॅक्झिमम अँड मिनिमम व्हॅल्यूज. याचे मॅक्झिमम आणि मिनिमम व्हॅल्यूज आपल्याला काय करायचे फाइंड आउट करायचे. फॉर एक्स्ट्रीम व्हॅल्यूज एफ ऑफ एक्स वाय एफ एक्स इज इक्वल टू 0 अँड एफ वाय इज इक्वल टू 0. सो एफ एक्स याचा डेरिव्हेटिव्ह एफ वाय त्याचा डेरिव्हेटिव्ह. ओके सो इथनं काय कॉमन निघेल 6x कॉमन निघेल. काय उरेल वाय -1 = 0. इथनं काय कॉमन निघेल बघा या दोघं टर्म मधनं काय कॉमन निघेल 3y. ब्रॅकेटमध्ये काय उरेल y -2 आणि 3x² ऍज इट इज. ओके इज इक्वल टू 0. फ्रॉम दिस 6 इकडे पाठवून दिला x × y -1 = 0. इथे काय 3 तिकडे पाठवला इथनं पण 3 हा 3 हा 3 कॉमन काढला इकडे पाठवला म्हणजे 0. म्हणजे काय उरेल y × y -2 + x² = 0. यावरनं काय भेटेल x = 0 और y = 1. हे सॉल्व्ह करता येतं ना हे एक्सप्रेशन x × y -1 = 0 केव्हा असेल जेव्हा x = 0 असेल किंवा मायनस ही टर्म 0 असेल किंवा ही टर्म 0 ना. मग x = 0 किंवा y = 1 असेल तरच काय होऊन जाईल 0. मग बघा x = 0 घेतला तो इथे पुट करायचा. x = 0 घेतल्यानंतर y − y − 2 + x² = 0 कसं होऊन जाईल हा ही टर्म 0 म्हणजे y × y − 2 = 0. हे केव्हा पॉसिबल आहे जेव्हा y = 2 असेल किंवा y = काय असेल 2 असेल. म्हणजे कोणते कोणते पॉईंट भेटले x = 0 साठी दोन पॉईंट भेटले ना म्हणजे 0, 0 हे आणि 0, 2 हे दोन काय झाले क्रिटिकल पॉईंट झाले. आता y = काय घ्यायचं 1. y = काय घेतलं तुम्ही 1. y = 1 आहे x = नाही. y = 1 घेतल्यानंतर इथे काय होऊन जाईल 1 × 1 − 2 + x² 1 × 1 − 2 + x² = 0. सो दिस इज −1 + x² = 1 म्हणजे x² = किती 1 म्हणजे x = काय +1. मग कोणते दोन क्रिटिकल पॉईंट भेटले एक्स जेव्हा 1 असेल तेव्हा y1 एक्स जेव्हा -1 असेल तेव्हा पण वाय किती -1 म्हणजे हे चार काय भेटलेले आपल्याला क्रिटिकल पॉईंट. सो वी हॅव आर इज इक्वल्स टू एफ डबल एक्स तो कॅल्क्युलेट करा. एस इज इक्वल्स टू एफ एक्स वाय कॅल्क्युलेट करा. टी इज इक्वल्स टू एफ डबल वाय कॅल्क्युलेट करा. देन डेल्टा इजचा फॉर्म्युला लिहून टाका. डेल्टा इज इक्वल्स टू आर टी -s² क्रिटिकल पॉईंट लिहा. आर लिहा टी लिहा एस लिहा डेल्टा लिहा रिमार्क लिहा. हे सगळे पॉईंट लिहिल्यानंतर इथे तुम्ही हे आता कॅल्क्युलेटर्स करू शकता. 0, 0 ला एफ डबल एक्स काय असणार आहे काय असणार इथे वायची व्हॅल्यू 0 पुट केल्यानंतर 0 − 1 − 1. सो 6 × −1 − 6 टी काय भेटणार आहे टी काय आपला एफ डबल वाय इथे काय -6 कारण की हा 0 होऊन जाईल -6 ऍज इट इज. देन x × 0 किती 0 मग अशा पद्धतीने -6 × −6 किती +36 36 इज ग्रेटर दॅन 0 म्हणजे बघा आर काय निगेटिव्ह आहे डेल्टा काय म्हणजे डेल्टा काय ग्रेटर दॅन 0 आणि आर इज काय निगेटिव्ह म्हणजे फंक्शन काय देणार आहे मॅक्झिमम व्हॅल्यू देणार आहे ह्या पॉईंट. ओके
नंतर 0 2 ला हे सगळे फाइंड आउट करा तुम्ही, x ची व्हॅल्यू 0 पुट करा, y ची व्हॅल्यू 2 पुट करा, यांच्यामध्ये हे सगळे व्हॅल्यू लिहा. 6 × 6 किती 36, ग्रेटर दॅन 0 म्हणजे आर पण काय आहे, आर पण काय तुमचा ग्रेटर दॅन 0, डेल्टा पण काय ग्रेटर दॅन 0, सॉरी फंक्शन काय देणार आहे तुमची मिनिमम व्हॅल्यू देणार या केसमध्ये. ओके फंक्शन काय देणार आहे 0 2 ला मिनिमम व्हॅल्यू. नेक्स्ट 1 and 1 इथे काय आर 0 आहे, हा पण 0, हा पण 0, आणि डेल्टा काय निगेटिव्ह, डेल्टा निगेटिव्ह आला की सॅडल पॉईंट, डेल्टा निगेटिव्ह आला की सॅडल पॉईंट, म्हणजे 0 0 ला फंक्शन मॅक्झिमम व्हॅल्यू देते, 0 2 ला काय देते मिनिमम व्हॅल्यू देते. सो एफ हॅज मॅक्झिमम व्हॅल्यू ऍट 0 0, मग फंक्शन मध्ये पुट करा ते फंक्शन काय आपल्याकडे हे ना, इथे 0 0 पुट केल्यानंतर काय उरणार आहे, फक्त 2 उरणार आहे ना, म्हणून मॅक्झिमम व्हॅल्यू काय आहे 2. एफ हॅज मिनिमम व्हॅल्यू ऍट 0 2, 0 2 ला काय आहे मिनिमम व्हॅल्यू, मग वाय ची व्हॅल्यू 2, एक जिथे जिथे असेल त्या सगळे टर्म काय होऊन जाणार आहे 0 होऊन जाणार आहे, कारण की इथे काय 0 2 आहे ना, एक ची व्हॅल्यू 0, वाय ची व्हॅल्यू किती 2, इथे एक ची व्हॅल्यू 0, इथे पण 0 पुट केल्यानंतर हे टर्म 0, इथे वाय ची व्हॅल्यू 2 पुट केल्यानंतर किती होऊन जाईल -12 + 8 किती, -4 + 2 किती -2, म्हणजे हे काय झाली मॅक्झिमम व्हॅल्यू. बघा लक्षात येत आहे हे जे फंक्शन आहे ना याची मॅक्झिमम व्हॅल्यू किती असणार आहे ती 2 असणार आहे, आणि मिनिमम व्हॅल्यू जी असणार आहे ती किती असणार आहे -2 असणार आहे. हा एक नाही इंटरेस्टिंग पार्ट, म्हणजे तुम्ही फंक्शन कडे बघून सांगू शकतात की याची मॅक्झिमम व्हॅल्यू किती असू शकते, याची मिनिमम व्हॅल्यू किती असू शकते. दॅट इज द ब्युटी ऑफ मॅथमॅटिक्स. नाऊ लास्ट एक्झाम्पल ऑफ दिस चॅप्टर, आणि चॅप्टर एंड करूया इथे, बाकीचे तुम्ही प्रॅक्टिस करायचे. डिस्कस द एक्सट्रीम व्हॅल्यूज ऑफ द फंक्शन, फंक्शन गिव्ह आणि एफ एक्स कॅल्क्युलेट केला, एफ वाय कॅल्क्युलेट केलेला आहे. ओके हे फंक्शन कसं होतं आपलं, 2x² - 2y² x^4 + y^4, मग एफ एक्स कॅल्क्युलेट कसा येईल, 4x - 4x³, एफ वाय कसा येईल, -4y + 4y³. फॉर एक्स्ट्रीमम व्हॅल्यू दोघांना काय करायचे, 0 अज्युम करायचे, याला 0 याला 0, इथं काय कॉमन निघेल डायरेक्टली सांगू शकता, 4x कॉमन निघेल काय होईल, 1 - x² = 0, इथं कोण कॉमन निघेल, -4y कॉमन काढा ब्रॅकेटमध्ये काय उरेल, 1 - y² हे ट्रिक आहे. ओके म्हणजे इथे काय x = 0, x = ±1 फाइंड आउट करता येईल ना, 4x 1 - x² = 0 याला इकडे पाठवून द्या, 0 होऊन जाईल, म्हणजे काय x - 1 - x² = 0, याच्यावर काय x = 0 और 1 - x² = 0, x = 0, x² = 1, x = ±1 आले का लक्षात, फ्रॉम दिस y = 0 और y = ±1. मग स्टेशनरी पॉईंट बघा कोणते कोणते झाले, 0 0 0 1 0 - 1, कारण की ह्या 0 साठी हे तिघ पॉईंट घ्यायचे. ओके आणि चेक करायचे 0 होत आहे का नाही, इथे हे एक्स टोटली एक्स वरती डिपेंड आहे, टोटली वाय वरती डिपेंड आहे, त्यामुळे या तिघ पॉईंट साठी हे 0 होणार आहे, या तिघ पॉईंट साठी हे 0 होणार आहे, म्हणजे 0 साठी हे तिघ केस 0 0 0 1 0 - 1, 1 साठी हे तिघ केस 1 0 1 1 1 - 1, -1 साठी या तिघ केस -1 0 - 1 1 - 1 - 1, हे सगळे काय झाले आपले स्टेशनरी पॉईंट्स. आर फाइंड आउट केला, एस फाइंड आउट केला, टी फाइंड आउट केलेला, त्यावरनं हा सगळा तुम्ही चार्ट ड्रॉ करा. चार्ट ड्रॉ केल्यानंतर बघा इथे डायरेक्टली हे तुम्ही कॅल्क्युलेट करू शकतात. डेल्टा निगेटिव्ह आहे म्हणून सॅडल पॉईंट, डेल्टा पॉझिटिव्ह आहे, हा पण पॉझिटिव्ह म्हणजे मिनिमम व्हॅल्यू देणार आहे, हा पॉझिटिव्ह आहे, हा पॉझिटिव्ह म्हणजे मिनिमम व्हॅल्यू देणार, हा पॉझिटिव्ह हा निगेटिव्ह म्हणजे मॅक्झिमम व्हॅल्यू, हा निगेटिव्ह सॅडल पॉईंट, हा निगेटिव्ह सॅडल पॉईंट, हा निगेटिव्ह हा निगेटिव्ह सॅडल पॉईंट, सॅडल पॉईंट हा पॉझिटिव्ह हा निगेटिव्ह, त्यावेळी काय देणार आहे ते मॅक्झिमम व्हॅल्यू देणार आहे. बघा या दोन पॉईंटला मॅक्झिमम व्हॅल्यू, या दोन पॉईंटला मिनिमम व्हॅल्यू, बट मॅक्झिमम जे देणार आहे ती सेमच असेल ना, ही पण देणार आहे ती काय असणार आहे
सेम एज असणारे दोन मॅक्झिमम व्हॅल्यू तर नाही राहू शकत ना फंक्शनच्या. असं असेल का एका फंक्शनची टू पण मॅक्झिमम व्हॅल्यू आहे फोर पण आहे असं तर नाही राहणार ना. म्हणून दोघं एकच व्हॅल्यू देतील. मिनिमम व्हॅल्यू जे पण देणार ती एकच देतील ना. दोन निगेटिव्ह दोन मिनिमम व्हॅल्यू थोड्या असतात फंक्शनची, एकच असणार आहे ना. सो फ्रॉम दिस एफ मिनिमम ऍट कोणत्या पॉइंटला झिरो वनला मिनिमम असणार आहे ते कॅल्क्युलेट करा. ते काय येणार आहे तुमचं मायनस वन. एफ मॅक्झिमम ते कोणत्या पॉइंटला असणार आहे या दोघं पॉइंटला असणार आहे प्लस ऑर मायनस वन कॉमा झिरोला असणार आहे. मग ते पुट करा फंक्शन मध्ये. फंक्शन काय होतं आपलं हे होतं ना, इथे पुट केल्यानंतर वन झिरो पुट केल्यानंतर इथे काय होऊन जाईल टू मायनस वन म्हणजेच काय येणार आहे वन देणार आहे फंक्शन. काय मॅक्झिमम फंक्शनची मॅक्झिमम व्हॅल्यू किती आहे, या फंक्शनची मॅक्झिमम व्हॅल्यू वन आहे आणि मिनिमम व्हॅल्यू किती आहे मायनस वन आहे. दॅट्स ऑल. वी हॅव कम्प्लिटेड थर्ड युनिट अँड यू हॅव टू डू जस्ट प्रॅक्टिस. थँक्यू.